अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ब्रह्म उद्योग 2018 या राष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात प्रदर्शन आणि 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे. ब्रह्म उद्योग 2018 या राष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता भोसलेनगर येथील अग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर केंद्रीय उद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात राज्यस्तरीय ब्राह्मण महिला मेळावा, वकील आघाडीचा मेळावा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व इतर संलग्नित संस्थांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन व समाजभूषण पुरस्काराचे वितरण यावेळी होणार आहे, अशी माहिती अखिल उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र जोशी यांनी आयोजित पत्रकार परिषद दिली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे जो भारतभर सगळ्यात मोठा ब्राह्मणांचा महासंघ आहे आणि भारतभरामध्ये खूप आघाड्या ब्राह्मणाचे काम करतात, पण महासंघ सगळ्यांना घेऊन जाणारा हा महासंघ आहे आणि या भूमिकेतून दरवर्षी उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसंच महिला आहेत, वकील आहेत, वेगवेगळ्या ब्राह्मणांच्या आणि इतर समाजाच्या पण व्यथा खूप आहेत, तर ब्राह्मण महासंघातर्फे हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात भारतभरात केलं जातं. सगळ्या स्टेटमध्ये 32 आघाड्यांच्या माध्यमातून हे काम केलं जातं. दरवर्षी आम्ही उद्योजकता हा एक खूप महत्त्वाचा पाठ ठेवला, कारण उद्योग जर वाढले, भारतामध्ये जर उद्योगाला जर प्रोत्साहन मिळालं, नवीन उद्योजक जर तयार झाले आणि एक्झिस्टिंग उद्योजकांची जर खऱ्या अर्थाने भरभराट होऊ शकली, त्यांचा जर प्रोग्रेस होऊ शकला, तर या मार्गाने भारताचा प्रोग्रेस खूप चांगला होऊ शकतो. म्हणून ब्राह्मण महासंघातर्फे दरवर्षी एक मोठा सेमिनार घेतला जातो. यावर्षी हा सेमिनार 25 ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यान ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडवर आपण आयोजित केलं आहे. ब्रह्मोद्योग 2018 असं याचं नाव आहे.